दुष्काळ असेल तर खचून न जाता यावरती मात करून लाखोंचं उत्पन्न घेता येतं हे नांदेडच्या जोशी बंधूंनी दाखवून दिले. पाणी टंचाई असताना देखील त्यांनी 1/4 एकरात दोडक्याची लागवड केली आणि अवघ्या 1/4 एकरात 3.5 लाखांच्या दोडक्याचं उत्पन्न घेतलंय. नांदेड जिल्ह्यातील पेठवडस गावाच्या शिवारात ही दोडक्याची शेती मोरेश्वर आणि श्याम या जोशी बंधूंनी फुलवली आहे. कायम दुष्काळी परिसर म्हणून पेठवडस गावाची ओळख. पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही जोशी यांनी 1/4 एकर जमिनीवर दोडका पिकवण्याचं धाडस केलंय. खर तर जोशी यांनी या शेतात टोमॅटोचं पीक घेतलं होतं. टोमॅटोचं पीक काढल्यानंतर त्यांनी नागा जातीच्या दोडक्याची लागवड केली. दोडका हे पीक अतिशय संवेदनशील पीक मानलं जातं, त्यामुळे या पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते. हा दोडका आम्ही पूर्वी जे टमाटा लावलेला होता त्याच लाकडावरती तेच बांबू ठेवून हा नागा जातीचा दोडका लावलाय. यांना खते तसा दोडका हा सेन्सिटिव्ह पीक आहे, फवारण्या ह्या कराव्याच लागतात. साधारणतः 12,000 फवारणीचा खर्च, बियाणाचा 10-12,000 खर्च आहे. दोडक्याची लागवड केल्यानंतर साधारणतः 50 दिवसांनी दोडक्याच्या उत्पादनाला सुरुवात होते. जोशी यांच्या शेतात दोडक्याच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. आम्ही 1/4 एकर जागेवर हा नागा F1 ह्या जातीचा दोडका लावलेला आहे. हा दोडका लावून साधारण 50 दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि 10 दिवसापासून आम्ही दोडक्याची तोडणी चालू केलेली आहे. 1/4 एकरात दिवसाला 2 क्विंटल दोडक्याचं उत्पादन होतं. या दोडक्याच्या विक्रीतून त्यांना रोज 8,000 रुपये उत्पन्न मिळत आहे. पुढचे 2 महिने दोडक्याची तोडणी होणार आहे. साधारणतः सर्व खर्च मिळून 50,000 आसपास जातो आणि याचं उत्पन्न म्हणलं तर 3-3.5 लाखापर्यंत मिळणं अपेक्षित आहे. जोशी यांनी लागवड केलेला दोडका चवीला उत्कृष्ट असून त्याची तोडणी करणं अगदी सोपं आहे. तसंच त्याच्या उत्पादनात सातत्य असल्यामुळे त्यातून उत्पन्नही चांगलं मिळतं. उदगीर, बिदर आणि निजामाबादच्या बाजारात जोशी आपल्या दोडक्याची विक्री करतात. दोडका साधारणतः 3 ते 4 दिवस टिकतो, त्यामुळे विक्रीसाठी वेळ मिळतो. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन नवनवीन पिकं घेण्याची आवश्यकता आहे. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड.